तर रोहित पवार यांचं विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. तर या क्षणाची दुसरी महत्वाची बातमी, एमआयडीसीच्या मागणीसाठी रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उपोषणाचं हत्यार उपसणार असल्याची देखील माहिती रोहित पवारांनी दिली आहे. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय, एकीकडे काँग्रेसकडून आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे पवार पक्षाकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. एमआयडीसीच्या मागणीसाठी रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झालेत. उपोषणाचं हत्यार उपसणार असल्याची माहिती देखील रोहित पवारांनी दिली आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवडे फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर विशाल, रोहित पवार यांचं विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे, काय अधिक माहिती? नक्कीच, रोहित पवार जे आहेत ते मागच्या काही दिवसांपासून कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीची मागणी करत आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये देखील ते याच मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोरच ते आंदोलनाला बसले होते. कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी हा प्रश्न घेऊन ते उद्योगमंत्री उदय सामंत यांना देखील भेटले होते, त्यांची वेळ देखील मागितली होती. मात्र विलंब होत असल्या कारणाने त्यांनी त्यावेळेस नाराजी देखील दाखवलेली होती. तोच मुद्दा घेऊन आज पुन्हा रोहित पवार जे आहेत ते आक्रमक होताना दिसून येत आहेत. थेट विधान भवनाच्या पायऱ्यावरतीच ते हातामध्ये फलक घेऊन बसलेले आहेत आणि आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्यांनी विधानसभेच्या पायऱ्यावरतीच उपोषणाचे जे आहे ते हाक दिलेले आहे आणि तिथं उपोषणचं आंदोलन जे आहे ते आता सुरू केलेलं आहे. जोपर्यंत एमआयडीसी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी भूमिका जी आहे ते या ठिकाणी रोहित पवार जे आहे ते व्यक्त करताना दिसत. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे जे नेते आहेत यांनी देखील त्यांची भेट घेतलेली आहे. संदीप क्षीरसागर असतील, जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, या सर्व नेत्यांनी यावेळेस रोहित पवार यांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते देखील जाणून घेतल्याचं समोर आले. नक्कीच, धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय एकीकडे काँग्रेस बीकेसी मध्ये आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे एमआयडीसी साठी रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत. तर या दोन्ही दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो, एकीकडे बीकेसी मध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले तर दुसरीकडे विधानसभेच्या पायऱ्यांवर पवार गट हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.